29 डिसेंबर रोजी शहरातील केबल नेटवर्कमध्ये पे चॅनल्स बंद होणार असल्यानं यामुळे ग्राहक केबल ऑपरेटर यांच्यामध्ये वादविवाद आणि बाचाबाची होऊ शकते. या उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत औरंगाबाद जिल्हा केबल संघटनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. शहरातील केबल नेटवर्कमध्ये पे चॅनलचं प्रसारण बंद होणार आहे. 29 डिसेंबर रोजी शहरातील केबल नेटवर्कमध्ये पे चॅनल्स बंद होणार असल्यानं त्यामुळे ग्राहक आणि केबल ऑपरेटर यांची बाचाबाची होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होणार असल्यानं औरंगाबाद जिल्हा केबल संघटनेच्या वतीनं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. यावेळी निशिकांत देशमुख, अनिल गायकवाड, नरेश मगर, मनीष श्रॉफ, रवी शर्मा, ज्ञानेश्वर शिंदे यांची उपस्थिती होती. ट्रायच्या नवीन नियमानुसार दिनांक 31/12/2018 जे आहे ते चॅनलचं प्रसारण पूर्ण शहरामध्ये काय देशभरामध्ये बंद होणार आहे. आणि ग्राहकांना जे आहे पहिले 100 पे साधे म्हणजे फ्री टू एअर चॅनल बघण्यासाठी 130 आणि 18% GST असे 154 रुपये मोजावं लागतील. परंतु त्यांच्या आवडीचे पे चॅनल जर त्यांना पाहिजे असेल तर त्याची यादी त्यांना बनवून संबंधित केबल ऑपरेटरकडे द्यायची आहे. परंतु टाईम खूप कमी आहे आता 21 तारखेला, त्यामुळं कुठल्याच देशभरामध्ये कुठल्या शहरामध्ये हे शक्य नाही आहे की ग्राहकांकडून यादी घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या मनपसंत चॅनल देता येतील असे. आणि दुसरी गोष्ट की जे मनपसंत चॅनल बघायचे आहेत त्याची किंमत पण खूप आवाढव्य आहे. जो 300 रुपयापर्यंत आत्तापर्यंत चालत होता तो आता जवळजवळ डबल होणार आहे, डबलपेक्षा जास्त पैसे लागू शकतात. पण या दरम्यान ग्राहकांची आणि ऑपरेटरची बाचाबाची होऊ नये म्हणून आम्ही एक वेबसाईट म्हणून जे आहे आयुक्तांनी त्या पत्रात आम्ही हे मेन्शन केलेलं आहे की बाबा आमच्याकडे टाईम कमी होता, आमचा काही ट्रायच्या फ्रेमवर्कला विरोध नाही पण ग्राहकांच्या फायद्यासाठी आम्ही जे लढतो आहे त्याच्यामध्ये टाईम पिरियड कमी असल्यामुळे आम्ही जे आहे ते एक निवेदन त्यांना देऊन आमच्या वेबसाईटसाठी म्हणजे बाबा उद्या जर काही ऑपरेटरच्या अंगावर कोणी आले घेऊन जर प्रॉब्लेम झाला तर त्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ते निवेदन आयुक्तांना दिलं. माननीय आयुक्तांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये फ्री टू एअर चॅनल 130 रुपयामध्ये देण्याचा ट्रायचे आदेश आहे. त्याच्यावरती GST धरलं तर 154 रुपयामध्ये हे सर्वसामान्य ग्राहकांना पडतात. परंतु जे पॉप्युलर पे चॅनल्स आहेत ते त्याचा याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे. पॉप्युलर पे चॅनल घ्यायला गेलं तर साधारणतः 19-20 रुपये त्याची अलाकार्टाच्या रेटप्रमाणे प्रत्येक चॅनलची ही रेट आहे. परंतु आता हे सर्व त्याच्यावरती GST वेगळं असं सर्व काही आपण एक नॉर्मली असं 15-20 चॅनल जरी काढले जे एका फॅमिलीमध्ये बघितले जातात, झी असो, स्टार असो, कार्टून असो, डिस्नी असो, या प्रकारचे सर्व चॅनल्सचे रेट जर धरायला गेलं तर 19-20 चॅनलच जर त्यामध्ये ॲड केलं तर सर्वसाधारणतः 200-300 रुपये त्या पे चॅनलचा रेट आणि त्यावरती GST असं सर्व धरून ग्राहकांना हा 600-700 रुपयाच्या घरामध्ये हा केबल ऑपरेटर त्यांना सेवा पुरवू शकतो आणि ते ग्राहकांना परवडण्यासारखं नाही आहे. ग्राहकांशी आम्ही गाठीभेटी घेतलेलं आहे परंतु ग्राहक त्याला कोणताही प्रतिसाद देताना दिसत नाही आहे. नाईलाज असतो हे चॅनल बंद होणार व याचा रोष ग्राहक आमच्यावरती काढण्याची शक्यता आहे. त्याकरिता आम्ही माननीय आयुक्त साहेबांना हे निवेदन देण्याकरिता आलेलो आहे व तसं त्यांना निवेदन दिलं आहे. त्यांनी आश्वासन दिलं आहे की संबंधित सर्व पोलीस स्टेशनला आम्ही ही सर्व दिलेल्या निवेदनाचा अर्ज फॉरवर्ड करणार आहेत ते व तशी सुरक्षा प्रदान करतील व त्याविषयी काळजी घेतील.